नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी एक भव्य रोग निदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री विकास काका ठाकरे आमदार तथा जिल्हाध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नागपूर आणि पूजा निर्मला प्रमोद मनमोडे अध्यक्ष अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, साखर, नेत्र तपासणी, मुलांची तपासणी, ECG, ऑर्थोसर्जरी यासह विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय सरकारी दवाखान्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनीही या शिबिरात सहभाग घेतला. शिबिरात प्राथमिक तपासणीत कोणतीही समस्या आढळून आल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पूजा मनमोडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की समाजसेवा हीच ईश्वर सेवा असून गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हनुमान मंदिर समाज सभागृह, आझमशहा उच्च प्राथमिक शाळा, शिवनगर, नंदनवन येथे आयोजित या शिबिरात शिवनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. लहान मुले ते वृद्ध सर्वच वयोगटातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर घेतले पाहिजे, कारण की आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो, पण खासगी रुग्णालयात जाण्यासाठी आपण टाळाटाळ करतो, कारण की तिथलं आपल्याला परवडत नाही. आणि त्याचबरोबर आपण जर गव्हर्नमेंटकडे गेलो, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये गेलो, तर खूप गर्दी असते, तर तिथे पण आपण टाळतो. मोस्टली आपण बघतो की थोडंसं पण काही आपल्याला दुखलं किंवा काही, तर आपण थोडं दुर्लक्ष करतो त्याकडे. तर हे दुर्लक्ष न होता कामा आहे, कारण की आताचं जे आपण बघितलेलं आहे की प्रत्येकाला कुठला ना कुठला रोग आहे, आणि आपण तो वेळीच जर बघितला नाही तर त्याचा काहीतरी अगणित घडू शकते. म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा लक्षात घेऊन मी माझ्याच एरियामध्ये हा कॅम्प लावलेला आहे. शिबिरमध्ये सगळं मला सोय चांगली झाली, माझी वाली मला चष्मा मिळाला, कमरीची औषध मिळाली, आता मी सोबत तपासते. सध्याच्या परिस्थितीत अनेक रोगांनी जनता जखडलेली आहे, त्यावर उपचार म्हणून प्राथमिक उपचार, मोठा उपचार याकरता पूजा मानमोडींनी हे शिबिर इथे आयोजित केलेले आहे.